हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. आज आपण इथे मिरा सुंठ वडा आणि पंचामृत बनवणार आहे, तर सुरुवात करूया. मी इथे घेतलेलं आहे खोबरा खीस, सुंठ, धनी, बारीक केलेली पिठी साखर, ड्रायफ्रूट आणि मिरे. मी आता कढाई गरम करायला ठेवलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये तूप घालूया, एक चम्मच. धनिया, आता आपण बदाम थोडेसे लाल करून घेऊया. त्यात थोडेसे तूप घालणार. आता आपले बदामाचे तुकडे लाल झालेले आहे, आता आपण ते काढून घेणार आहे. काजूचे तुकडे, थोडस तूप घालू. काजूचे तुकडे आणि खारीक लाल झालेले आहे, आता आपण ते काढून घेऊ. आता आपण खोबरा खीस पण भाजून घेऊया. मसूर तूप अर्धा चम्मच, लाल झालेला आहे, आता आपण तो काढून घेऊया. आता मी याच्यामध्ये धनी टाकलेली आहे. आता याच्यामध्ये सुंठ टाकूया. इथे घेतलेले मी चार मिरे, ते पण त्याच्यात घालणार आहे. आता मी ते मिक्सरमधून फिरून घेणार आहे. पावडर तयार झालेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये खोबरा खीस घालणार, बारीक केलेली साखर, ड्रायफ्रूट, आता ते आपण एकत्र काढून घेणार. आता आपला मिरा सुंठ वडा रेडी आहे. आता आपण पंचामृत बनवूया. मी इथे घेतलेले एक वाटी कच्चं दूध, फ्रेश दही, ड्रायफ्रूट, केसर, मध आणि गुळ. आता याच्यामध्ये आपण कच्चं दूध घालणार आहे, दही, गुळ, थोडस मध, थोडस तूप, ड्रायफ्रूट, आणि केसर. आता हे आपण पूर्ण मिक्स करून घेणार आहे. पंचामृत रेडी आहे.